आज आपण हँडीपॅनी स्प्रेडचा जो डिफरन्स आहे तो बघू. हे बघा, हा एक प्लॉट आहे, याच्यामध्ये हँडीप केलेली आहे. तर हँडीप केलेल्यामुळे या बनची साईज तुम्ही बघू शकता किती लांबी मिळाली आहे, आणि पाकळ्यांतला अंतर पण बघू शकता तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो बंच आहे आता हा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे, आणि काही ठिकाणी फ्लावरिंग पास होण्याच्या याच्यामध्ये आहे. तुम्ही जर नीट जर बघितलं तर या बंचमध्ये, 2 मिनटं व्यवस्थित करतो थोडंसं, 2 मिनटं. हां, हे बघा, या बंचमध्ये बघितलं तर जी फ्लावरिंग पास झाल्यानंतर जो मणी निघतो आहे तो अतिशय स्ट्रॉंग निघतो आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, हे जो देठ आहे या मण्यांचं, हे मण्यांचे देठ पण स्ट्रॉंग आणि भक्कम आहे, म्हणजे असे कमकुवत नाही. जेणेकरून मला असं म्हणायचं आहे की जर स्ट्रॉंग देट आणि असेल, आणि बघा मणी पण स्ट्रॉंग निघत आहे, तुम्ही बघू शकता जे फ्लावरिंग पास होऊ राहिले त्याच्यात, ज्यांचे टोपणं उघडले ते एकदम स्ट्रॉंग निघत आहे. म्हणजे याच्यामध्ये जी गळकूज आहे ती होण्याचे चान्सेस खूप कमी आहे. हे झाले हँडडीपचे फायदे. आता यामध्येच आपण इथेच जागीच आपण स्प्रे घेतलेला आहे. तर हे बघा, हे स्प्रे केलेलं आहे. हे बघा, जे स्प्रेमध्ये असा आता उलटापालटा स्प्रे केलेला आहे लव थडो. आणि हे बघा, तुम्ही सेम औषधं सेम कंडिशन वापरली याच्यामध्ये, फक्त हा हे स्प्रे घेतलेला आहे. इथे जी इथे बंचची लांबी कमी आहे, ठीक आहे, जास्त काही कमी नाही, मापत आहे. पण मग इथे तुम्ही बघू शकता की यामधून जे जे टोपणं उघडत आहे आणि त्यामधून जो मणी बाहेर येतो आहे तो हँडीपच्या मानाने, हँडीपच्या जर याच्यात जर कम्पेअर जर केला तर खूप छोटा आहे, म्हणजे बारीक मणी बाहेर येतो आहे. आणि याची तुम्ही जर देठची साईज जर बघित, पाकळ्यातला अंतर तर कमीच आहे, आणि जर तुम्ही देठाची जर साईज जर बघितली तर ही पण खूप कमी आहे, म्हणजे एवढी स्ट्रॉंग नाही. म्हणजे जे स्प्रे व जे रान घेतलं याच्यामध्ये शक्यतो कुळ आणि गज होण्याची शक्यता असू शकते. धन्यवाद.